नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. पंतप्रधान मोदींना निवडणूक आयोगाकडून पुन्हा एकदा आचारसंहिता भंगाच्या दोन तक्रारीतून मुक्तता करण्यात आली आहे. 23 एप्रिलला अहमदाबाद येथे केलेला कथित रोड शो आणि 9 एप्रिलला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे केलेल्या भाषणाबाबत त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे आता एकूण 8 वेळा मोदींना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. हेमंत करकरे हे मायभूमीच्या रक्षणासाठी शहीद झाले आहेत, त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी करकरेंबाबत असं वक्तव्य करायला नको होतं असं मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते इंदूर येथे बोलत होते. महाराष्ट्र सध्या गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. शेवटचे मतदान संपता शरद पवार यांनी राज्यभरात दुष्काळी दौरे सुरू केलेत. दुष्काळ निवारण्यासाठी सरकार काहीच करत नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजचा सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सवाल विचारलाय. शरद पवार यांना शेती, पाणी, दुष्काळ यातील ज्ञान चांगलं आहे. अनेक वर्ष त्यांच्याही हातात केंद्राची तसेच राज्याची सत्ता होती, मग पाणी आणि शेती याबाबत त्यांनी कायमस्वरूपी कोणत्या योजना राबवल्या असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलाय. पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमारेषेवरील गावांसह पूंछ भागातील कृष्णा घाटीत काही पोस्टरवर उखळी तोफांचा भडीमार आणि गोळीबार केलाय. या गोळीबारात 2 नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. मागील काही दिवसांपासून सातत्यानं पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य करत जोरदार टोलेबाजी केली आहे. गेल्या 5 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केवळ खोटी आश्वासने दिली आहेत, त्यामुळे मोदी आता खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडणार असा टोला सिद्धू यांनी लगावला. त्यावेळी सिद्धू हे पत्रकार परिषदेत बोलत होते. आज 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारी अक्षय तृतीया साजरी होती. अक्षय तृतीये निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या भोवती 11,000 आंब्यांची भव्य अशी आकर्षक आरास करण्यात आली. तर मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर आंब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. अक्षय तृतीयेच्या मूर्तीवर सराफा बाजार आणि फळ बाजारात गर्दी असते. भाजपने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी दिल्यानं विरोधक आक्रमक झाले आहेत. प्रज्ञा साध्वींच्या विरोधासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड भोपाळमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. या प्रचारामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे सुद्धा भोपाळमध्ये जाऊन साध्वींविरोधात प्रचार करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आजपासून मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेला ते संबोधित करत आहेत. फणी चक्रीवादळ बांगलादेशकडे वळाल्यानंतर मागील 48 तासात राज्यातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे 8 आणि 9 मेला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान कमी होत आहे, तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातही उष्णतेची लाट कमी होत नाहीये. पुढील 2 दिवसात विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सरकार स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षांची गरज भासेल असं विश्लेषण भाजप सरचिटणीस राम माधव यांनी एका मुलाखतीत केलंय. मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताचा आकडा सहज पार करेल असा विश्वास देखील माधव यांनी व्यक्त केला. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी भारत निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून या संदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहे. अक्षय तृतीयेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री पांडुरंगाला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातले खांब या सर्व ठिकाणी झेंडूंच्या फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली. पहाटे काकड आरती झाल्यावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. देशभरात अनेक ठिकाणी चंद्र दर्शन झाल्यामुळे आज मंगळवारपासून रमजान हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरू होता. आज चांद दिसल्यामुळे मुस्लिम बांधवांच्या उपवासांना उद्यापासून सुरुवात होत आहे.
पाच मेला चंद्र दर्शन झालं नव्हतं, त्यामुळे लखनौच्या मकरजी चांद कमिटीने 7 मे पासून रमजान सुरू होणार असल्याची घोषणा केली. इस्लामिक दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव 9व्या महिन्यात 29-30 दिवसाचा रोजा ठेवतात. त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद उल फितर म्हणजेच ईद साजरी केली जाते. राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी दाखल झालेल्या याचिकेची आता शुक्रवारी 10 मेला सुनावणी होईल. राफेल संबंधी गोपनीय कागदपत्रे उघड झाल्यानं न्यायालयाने आधीच्या निकालाचा फेरविचार करावा यासाठी ही याचिका दाखल झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याच्या देशभरातील 51 मतदारसंघांमध्ये 62% इतकं मतदान झालंय. काही ठिकाणी हिंसा आणि ईव्हीएम यंत्र बिघडण्याचे प्रकार वगळता उर्वरित भागांमध्ये मतदान शांततेत पार पडलंय. उत्तर प्रदेशातील अमेठी, रायबरेली, लखनौ या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये 5व्या टप्प्यात मतदान झालं आहे. तर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा सर्वाधिक मतदान झालंय. बराजपूर मतदारसंघांमध्ये हिंसेमुळे याला गालबोट लागलं. या ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना हिंसेचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना सोमवारी लैंगिक शोषण प्रकरणात चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात रंजन गोगोई यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं समितीने स्पष्ट केलंय. डिसेंबर 18 या महिलेला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आलं होतं. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्या राहत्या घरी माझ्यासोबत लैंगिक शोषण केल्याचा दावा संबंधित महिलेने केला होता. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे CBSE घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल हा सोमवारी जाहीर करण्यात आलाय. यामध्ये 91.1% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यात. मुली मुलांपेक्षा वरचढ ठरल्या आहेत. त्रिवेंद्रम मधून सर्वाधिक 99.85% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यात. तर चेन्नई मधून 91% दुसऱ्या क्रमांकावर, तर तिसऱ्या क्रमांकावर अजमेर मध्ये उत्तीर्णाची टक्केवारी 95% इतकी आहे. लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठी सोमवारी 6 मेला देशभरात 7 राज्यांमध्ये 51 मतदारसंघांमध्ये मतदान झालंय. यावेळी काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अत्यंत कमी मतदान झालंय. दहशतवादी बुरहान वानीच्या गावात तर एकानेही मतदानाचा हक्क बजावला नाही. अनंतनाग मध्ये केवळ 2.81% मतदानाची नोंद झाली आहे. हिंमत असेल तर काँग्रेसने राजीव गांधींच्या नावे निवडणूक लढवून दाखवावी असं थेट आवाहन नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केलाय. आम्ही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या नावाने मतं मागणारच असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलंय. पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हेगडेवार, गोळवरकर, नथुराम गोडसेंच्या नावाने मतं मागून दाखवावी, नाहीतर तुमचे विचार त्यांचेच आहेत असं म्हणत आव्हाडांनी निशाणा साधलाय. उत्तम डायलॉग्स आणि गाण्यांचा भरणा असलेला गदर एक प्रेम कथा हा चित्रपट त्या काळी प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता सनी देओल, अमीषा पटेल मुख्य भूमिकेत झळकले होते. लवकरच या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या टीम मध्ये एका व्यक्तीने ही माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या कथेचं सूत्र देखील गदर प्रमाणेच भारत पाकिस्तान या विषयाभोवती फिरताना दिसणार आहे. त्यासोबत सिक्वेल मध्ये सनी देओल, अमीषा पटेल आणि त्यांचा मुलगा या 3 मुख्य पात्रांभोवती ही कथा फिरणार आहे. नाओमी ओसाका हिने मॅड्रिड खुल्या टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी डॉमिनिकावर मात करत लाल मातीच्या कोर्टवर दमदार प्रारंभ केला. पोटाच्या दुखापतीमुळे स्टुटगार्ट खुल्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेल्या ओसाकाला महिना अखेरीस होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत खेळता येणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र मॅड्रिड मध्ये दमदार खेळ करत ओसाकाने आपण पुन्हा लयीत परतत असल्याचा प्रत्यय दिलाय. तुर्तास एमकेएन सुपर फास्ट मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.